खिचडी हा सगळ्याचा आवडता पदार्थ, तो अगदी सुटसुटीत आणि चविष्ट असेल तर सगळ्यांनाच आवडतो। तर आज आपण अशीच खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत भिजवलेले शाबू, चिरलेले बटाटे आणि मिरची। कढईमध्ये सर्वप्रथम एक दोन पळी तेल घालून तेल चांगलं तापून घ्या आणि त्याच्यामध्ये बटाटा घाला। आता बटाटा घातल्यानंतर त्याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ घाला। मिठामुळे बटाटाही रुचकर होतो आणि खिचडीही अगदी रुचकर होते। त्यानंतर हा मीठ घातलेला बटाटा एक 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून चांगला वाफ देऊन शिजवून घ्या। त्यानंतर मिरची दाखवल्याप्रमाणे अगदी बारीक करून, किंवा कोणालाही ती अगदी बारीक केलेली आवडते त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक करून घेऊ शकता। आता शाबू ज्यावेळी आपण भिजायला घालतो त्यावेळी भिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि सोबतच शाबू जो जितका आहे भांड्यामध्ये त्याच्या अगदी 1 इंच इतकं पाणी त्याच्यामध्ये घालायचं, म्हणजे शाबू अगदी सुटसुटीत होतो। आता बटाटा बघून घ्या, शिजला असेल तर त्याच्यामध्ये मिरची घालून घ्या। मिरची घातल्यानंतर त्या मिरचीमध्ये थोडंसं मीठ घाला, जेणेकरून त्या मिरचीला छानपैकी टेस्ट येते। आणि आता त्याच्यामध्ये भिजवलेले शाबू घाला। आता हे छानपैकी परतून घ्या, अगदी छान परता। आणि याच्यामध्ये शेंगदाणे घाला। शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर पाहिजे, अगदी लहान कूट केलं असेल तर त्यामुळे खिचडी अगदी लचपचीत होते। तयार आहे आपली अगदी सुटसुटीत, रुचकर, चविष्ट अशा